जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत देण्यात येणारे जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा आदित्य धोपावकर, प्रणिता सोमन, सय्यद अस्मिरुद्दीन, शुभांगी रोकडे आणि शैलेश गवळी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी माहिती दिली आहे. शासनामार्फत दरवर्षी जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक आणि क्रीडा संघटक यांना पुरस्कार देण्याची योजना आहे. त्याद्वारे त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्ह्याचे नाव वृद्धिंगत व्हावे यासाठी ही योजना सुरू आहे. सन 2018-19 या वर्षाचे पुरस्कार माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती आहे, त्या निवड समितीने जाहीर केलेले आहेत. यामध्ये खेळाडूंसाठी आदित्य धोपावकर, प्रणिता सोमन या दोघांना अनुक्रमे ज्युदो आणि सायकलिंग या खेळासाठी गुणवंत खेळाडू पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर शासनाने दिव्यांग खेळाडूंसाठी देखील पुरस्कार देण्याचे ठरविलेले आहे. त्यात अस्मिरुद्दीन रफियुद्दीन या पॅरा ॲथलेटिक्स आणि पॅरा पॉवर लिफ्टिंग या खेळामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. याचसोबत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार शुभांगी रोकडे यांना या आर्चरी क्रीडा मार्गदर्शक असून त्यांनी विविध राष्ट्रीय खेळाडू घडविलेले आहेत, तर त्यांना यावर्षी हा जिल्हा क्रीडा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. संघटक पुरस्कारामध्ये संघटकांनी जे क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी काम केलेलं आहे त्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी प्राप्त झालेल्या अर्जांमधून श्री शैलेश गवळी हे संघटक पुरस्कारासाठी पात्र ठरलेले आहेत. त्यांना गुणवंत क्रीडा संघटक आपले कार्यकर्ता असा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे. हा पुरस्कार दरवर्षी 26 जानेवारी रोजी माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते ध्वजवंदनानंतर प्रदान करण्यात येतो. या सर्व खेळाडूंना आणि क्रीडा संघटक आणि क्रीडा मार्गदर्शकांना या कार्यालयातर्फे शुभेच्छा.